इचलकरंजी आज पुन्हा पंचगंगा नदीत वर्षीय हमाल कामगाराचा मृतदेह मिळून आला नवीन असं त्याचं नाव आहे याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे दरम्यान सलग दुसऱ्या दिवशी युवक बुडून मयत झाल्याची घटना घडली इचलकरंजीतील बर्गेमळ्यात राहणारा नवीन अक्सर हा टेम्पोवर हमालीचं काम करत होता मंगळवारी सुट्टी असल्यानं तो मित्रांसमेत पंचगंगा नदीकाठावर जेवण करण्यासाठी गेला होता जेवण झाल्यावर सायंकाळी सर्वजण नदीत कमी पाणी असल्याचं पाहून आंघोळीसाठी उतरले त्यापैकी कोणालाच पोहता येत नव्हतं बंधाऱ्याचे बर्गे काढलेले असल्यानं पाणी प्रवाही होतं त्या प्रवाहात नवीन यानं उडी घेतल्यानं तो बुडाला त्याचे अन्य मित्र आरडाओरडा करू लागल्यानं ना नागरिकांनी शोध मोहीम सुरू केली मात्र उशिरापर्यंत तो मिळून आला नव्हता आज सकाळी नगरपालिकेच्या अग्निशामक दलाचे जवान आधार रेस्क्यू फोर्स आणि जीवनमुक्ती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी यांत्रिक बोटीच्या सहाय्यानं पुन्हा शोध मोहीम सुरू केली होती त्याला यश आलं दरम्यान सोमवारी याच ठिकाणी हुपरीच्या भीमराव गोसावी याचा बुडून मृत्यू झाला होता या घटनेला चोवीस तास झाले नाहीत तोपर्यंतही दुसरी घटना घडली आहे